रुग्णालयाच्या डीनला चक्क स्वच्छतागृह साफ करायला सांगितलंय. काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात? नाही, डीनला दोष, मी डीनचं समर्थन करत नाही, पण डीनवर हमला करण्यापेक्षा किंवा त्याला अशा प्रकारचं काम करून घेण्यापेक्षा शासनाकडून ज्या काही सफाई संदर्भातले जे निर्णय होणे अपेक्षित आहेत ते झाले. डीन काय करणार त्याच्यामध्ये? असे हॉस्पिटलमधले जे शेवटी शासकीय वैद्यकीय रुग्ण हे आहे, मेडिकल कॉलेज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा निर्णय काय डीन काही स्वच्छता किंवा या गोष्टी ज्या आहेत, ज्याला आउटसोर्सिंगची गरज आहे किंवा स्टाफ नाहीये, नर्सेस नाहीये, औषधं नाहीये, डीनच्या एकट्याच्या हातात विषय आहेत का? आणि मला वाटतं तो संयमाने काही गोष्टी घ्यायची, चौकशी करा, जरूर करा, परंतु ज्या त्रुटी आहेत, कमतरता आहेत, त्याच्यावर आता मंत्री महोदय येत आहेत, त्यांनी कारवाई ताबडतोब कालबद्ध निर्णय घेतले पाहिजेत. डीनला मारून काय होणार आहे का? डीन को सफाई करून घेऊन काही निर्णय होणार आहे का? मला वाटतं हे काही म्हणजे मी काही कुठल्याही समर्थन कुठल्या गोष्टीचं करत नाही आहे, परंतु डीनवर अशा पद्धतीने करणं हे कितपत उचित आहे हा माझा विषय आहे. मला घडलेल्या घटनेसंदर्भामध्ये कोणाचं समर्थन करण्याकरता मी बोलत नाहीये, परंतु ही कृती मात्र उचित नाहीये असं माझं व्यक्तिगत मत आहे. अगदी अगदी निश्चितच. अशोक चव्हाणजी, धन्यवाद आपण साम टीव्हीशी बोलल्याबद्दल.